सर्वांना नमस्कार मित्रांनो आपण या व्हिडिओमध्ये आपल्या आगामी पोलीस भरती तसेच सेवा परीक्षामध्ये विचारल्या जाणाऱ्या चालू घडामोडीशी संबंधित काही महत्त्वाच्या मोहिमा आणि त्या संदर्भात कोणत्या नावानं कोणतं ऑपरेशन राबविण्यात आलं तर बघूया आपण या व्हिडिओमध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपण जर माझ्या चॅनलला नवीन असाल तर जे के दरेकर सर हे माझं चॅनल या ठिकाणी सबस्क्राईब करून बाजूच्या बेल आयकॉनला क्लिक करून ऑल नावाचं नोटिफिकेशन आपण क्लिक करा जेणेकरून आपल्याला आगामी व्हिडिओचे नोटिफिकेशनसुद्धा मिळत राहतील तर पहिलं बघा या ठिकाणची मोहीम आहे प्रवासात हरवलेल्या प्रवाशांच्या वस्तूंचा शोध घेण्यासाठी बघा एक मोहीम ऑपरेशन आमानत लक्षात घ्या महत्त्वाची मोहीम आहे म्हणजे रेल्वे प्रवासामध्ये जर हरवलेलं जे काही प्रवाशांच्या वस्तू आहेत त्याचा शोध घेण्यासाठी ऑपरेशन अमानत या ठिकाणी सुरू केलेलं पाहायला मिळतं आपल्याला पुढे इस्रायलने हमास दहशतवादी संघटनेविरुद्ध राबविलेली एक मोहीम आहे महत्त्वाची ज्याला आपण ऑपरेशन आयर्न स्वार्ड या नावानं सुद्धा ओळखतो लक्षात घ्या ऑपरेशन आयर्न स्वार्ड इस्रायलने हमास दहशतवादी संघटनेविरुद्ध राबविलेली मोहीम आता हमास ही एक दहशतवादी संघटना कोणत्या देशातील तर पॅलेस्टाईन लक्षात असू द्या प्रश्न खूप महत्त्वाचा बनतो पुढे आपल्याला बघा या ठिकाणी सुदान देशातील जी काय ग्रहयुद्ध सुरू झालेलं होतं आणि त्यामध्ये काही भारतीय लोक अडकलेले होते मग त्यांची सुटका करण्यासाठी भारत सरकारनं एक मोहीम राबविली त्या मोहिमेचं नाव काय तर ऑपरेशन कावेरी ऑपरेशन कावेरी एक महत्त्वाचं लक्षात घ्या ऑपरेशन कावेरी सुदानमधील ग्रहयुद्धामध्ये अडकलेल्या भारतीयांची सुटका करणं एक महत्त्वाचं बघा या ठिकाणी उद्देश या मोहिमेचा पुढे बघूया आपण पुढची मोहीम आहे महत्त्वाची बघा सिरिया आणि तुर्कस्तान या देशामध्ये जी काय भूकंप झालेला होता त्या भूकंपग्रस्तांना मदत करण्यासाठी भारतीय लष्करानं राबविलेली मोहीम होती ऑपरेशन दोस्त मित्रांनो प्रश्न महत्त्वाचा आहे विचारला गेलेला यापूर्वी लक्षात घ्या ऑपरेशन दोस्त सिरिया आणि तुर्कस्तानमधील भूकंपग्रस्तांना मदत करण्यासाठीची मोहीम आहे भारतीय लष्कराची कोरोना काळात लक्षात घ्या मित्रांनो फॅक्ट महत्वाची आहे कोरोना काळात भारतीय लष्कराने राबविलेली ले एक महत्वाची मोहीम होती त्याला ऑपरेन ओप्र, ऑपरेशन नमस्ते या नावाने ओळखतो लक्षात घ्या ऑपरेशन नमस्ते कोरोना काळात भारतीय लष्कराने राबविलेली मोहीम पुढे बघूया आपण बघा हरवलेल्या मुलांचा शोध घेण्यासाठी एक महत्त्वाचं ऑपरेशन मोहीम राबविण्यात येते ज्याला ऑपरेशन मुस्कान या नावानं ओळखलं जातं लक्षात घ्या ऑपरेशन मुस्कान महत्त्वाचं आहे पुढे त्याच्यानंतर आपल्याला बघा पुलवामा हल्ला एक महत्त्वाचं म्हणजेच की घटना त्यामध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे चौदा फेब्रुवारी दोन हजार एकोणीस रोजी झालेला पुलवामा हल्ला मग या पुलवामा हल्ल्यानंतर आपल्या भारतानं जे की एअर स्ट्राईकच्या माध्यमातून जैश ए मोहम्मदचा दहशतवादी तळ जो आहे बालाकोट त्या ठिकाणी हल्ला केला होता आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजेच की त्याचं जे काय बघा एअरस्ट्राईकचं जे काय असणारं एक सांकेतिक नाव होतं ऑपरेशन बंदर म्हणजेच की एक कोडिंग नेम आहे हे लक्षात घ्या तर ऑपरेशन बंदर महत्वाचं म्हणजेच की सव्वीस फेब्रुवारी दोन हजार एकोणीस रोजी या म्हणजेच की पुलवामा हल्ल्याला भारतानं स्ट्राइक करून उत्तर दिलेलं होतं लक्षात घ्या ऑपरेशन बंदर पुढे आपल्याला यामध्ये बघा पुढची फॅक्ट महत्त्वाची आहे सुनामी आणि भूकंपग्रस्त इंडोनेशिया या देशाला मदतीसाठी भारत सरकारनं एक मोहीम राबवली होती या मोहिमेला काय म्हटलं जातं तर ऑपरेशन समुद्र मैत्री ऑपरेशन समुद्र मैत्री सुनामी आणि भूकंपग्रस्त इंडोनेशियाला मदतीसाठी एक भारत सरकारची मोहीम होती पुढे आपल्याला बघा महत्त्वाची मोहीम विचारली जाऊ शकते ऑपरेशन कोरोना काळात बघा इतर देशामध्ये परदेशामध्ये म्हणूया आपण परदेशामध्ये अडकलेल्या भारतीयांना भारतात आणण्यासाठी भारत सरकारनं राबविलेली मोहीम होती ऑपरेशन वंदे मातरम ऑपरेशन वंदे मातरम लक्षात घ्या आय एम पी ए अफगाणिस्तानमधील अफगाणिस्तानमधील प्रजासत्ताक सरकार व तालिबान यांच्यातील जी काही युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली होती या युद्धजन्य परिस्थितीतून भारतीयांना भारतात आणण्यासाठी एक राबविलेले महत्त्वाची मोहीम होती भारत सरकारनं ऑपरेशन देवी शक्ती ऑपरेशन देवी शक्ती आय एम पी आय लक्षात घ्या मित्रांनो पुढची फॅक्ट आहे महत्त्वाचे सी बी आयने अंमली पदार्थाची तस्करी रोखण्यासाठी राबविलेली मोहीम आहे ऑपरेशन गरुड सी बी आयनं बघा या ठिकाणी महत्त्वाची ही मोहीम अंमली पदार्थाची तस्करी रोखण्यासाठी राबविलेली आहे ऑपरेशन गरुड आपल्याला पुढे जाऊन बघा ऑलिव्हर रिडले कासव तस्करी रोखण्यासाठी तटरक्षक दलाने कोणती मोहीम राबविलेली आहे तर ऑपरेशन ऑलिव्हिया लक्षात घ्या ऑलिव्हर हिडले कासव जे की गैरमाता महत्त्वाचं म्हणजे जी ठिकाण जे की ओडिशामधलं हे ते आपल्याला ऑलिव्हर हिडले हे कासव पाहायला मिळतात आपल्याला लक्षात घ्या त्याचबरोबर महत्वाचं म्हणजेच की बघा कासवांची तस्करी रोखण्यासाठीची एक मोहीम आहे आपल्याला बघायची आहे पुढे येणार आहे त्याच्यामध्ये रेल्वे सुरक्षा दलाकडून तंबाखू व अवैध दारूची वाहतूक थांबविण्यासाठी राबविलेली मोहीम आहे म्हणजे आर पी एफची ची ही मोहीम असणार आहे लक्षात घ्या रेल्वे सुरक्षा दलाकडून राबविण्यात आलेली ही महत्वाची मोहीम ऑपरेशन सतर्क ऑपरेशन सतर्क लक्षात घ्या जे की रेल्वे सुरक्षा दलाकडून तंबाखू आणि अवैध दारूची वाहतूक जी मोहीम आहे पुढे मित्रांनो आपल्याला पुढची फॅक्ट महत्वाची असणार आहे युद्धग्रस्त युक्रेनमधील भारतीय विद्यार्थ्यांची आणि नागरिकांची सुटका करण्यासाठी बघा राबविण्यात आलेली भारत सरकारची एक मोहीम होती ज्याला आपण ऑपरेशन गंगा या नावानं ओळखतो ऑपरेशन गंगा युद्धग्रस्त युक्रेन बघा युक्रेन आणि रशियामधील युद्धाच्या दरम्यान हे महत्वाचं म्हणजे काय करण्यात आलेलं होतं तर एक ऑपरेशन गंगा राबविण्याचं काम झालेलं होतं बघूया आपण पुढे महत्वाचं म्हणजे की बघा सव्वीस अकरा दोन हजार आठच्या दिवशी जी काय बघा मुंबई दहशतवादी हल्ला झाला या हल्ल्यातील एक जिवंत अतिरेकी होता आम्ही राजमल कसाब या कसाबला फाशी देण्यासाठी एक मोहीम बघा त्या ठिकाणी एक ऑपरेशन महत्त्वाचं होतं ऑपरेशन एक्स ऑपरेशन एक्स ब्ल्युशन या नावानं त्याला ओळखलं गेलं लक्षात घ्या अहिम्पे पुढे एक सविसाकराचा जे काय दहशतवादी हल्ला झाला होता या हल्ल्यात ताज हॉटेलवर बघा राबविण्यात आलेली एक मोहीम होती एन एस जी कमांडोच्या माध्यमातून तर ऑपरेशन ब्लॅक टॉर्नॅडो या नावानं आपण या मोहिमेला ओळखतो ऑपरेशन ब्लॅक टॉर्नॅडो मित्रांनो या ठिकाणी लक्षात घ्या सव्वीस अकराच्या दहशतवादी दे हल्ल्यामध्ये हॉटेल ताज हॉटेल ताज या ठिकाणी राबविण्यात आलेली मोहीम ऑपरेशन ब्लॅक टॉर्नॅडो महत्वाचा प्रश्न बनतो मित्रांनो पुढे बघा जे की दोन हजार एक संसदेवर झालेला जे काही दहशतवादी दे हल्ला होता या हल्ल्याविरुद्ध एक महत्त्वाचं ऑपरेशन पराक्रम मित्रांनो या ठिकाणी लक्षात घ्या ऑपरेशन पराक्रम मित्रांनो या ठिकाणी थोडंसं आपलं ऑपरेशन पराक्रम मित्रांनो लक्षात घ्या या ठिकाणी ऑपरेशन पराक्रम नावाची ही मोहीम असणार आहे तर जे की सर्वात महत्वाचं म्हणजेच की बघा तेरा डिसेंबर दोन हजार एक मध्ये हा हल्ला झालेला आपल्याला पाहायला मिळतो आणि याचं नाव त्या ठिकाणी लक्षात घ्या ऑपरेशन पराक्रम पुढे बघा कासवांची तस्करी रोखण्यासाठी राबविण्यात आलेली महत्वाची मोहीम आहे ऑपरेशन शेव कुर्मा ऑपरेशन सेव सेवकुर्मा महत्त्वाची मोहीम आहे कासवांची होणारी तस्करी रोखण्यासाठी राबविण्यात आलेली मोहीम ऑपरेशन सेव कुर्मा तर मित्रांनो नक्कीच आपल्याला हे सर्व व्हिडिओतील जे काही प्रश्न आहेत फॅक्ट आहेत ह्या नक्कीच फायदेशीर ठरतील आपण नक्कीच हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि आप आगामी परीक्षेमध्ये सुद्धा आपल्याला नक्कीच या माझ्या चॅनेलचा फायदा होईल तर आपण जर नवीन असाल तर मित्रांनो चॅनेल सबस्क्राईब करा लक्षात घ्या बेल आयकॉन प्रेस करून ऑल नोटिफिकेशन प्रेस करा जेणेकरून आपल्याला संपूर्ण व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळत राहतील भेटूया पुढच्या अशाच परीक्षा प्रमुख व्हिडिओसह तोपर्यंत धन्यवाद जय हिंद वंदे मातरम